आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील पत्रकार चौक, लाल टाकी, सर्जेपुरा तसेच कापड बाजार, माळीवाडा येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय. सावेडी उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणलाय. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचं काम मार्गी लागत असून खड्डेमुक्त शहर निर्माण होत असल्याचा आनंद होतोय. नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीनं कापड बाजार, महात्मा गांधी रोड हा महत्वाचा असून व्यापारीकरणामुळे नागरिक मोठ्या संख्येनं खरेदीसाठी येथे येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा देण्याचं काम केलं जात आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या ग्राहकांच्या माध्यमातून नगर शहराचा नावलौकिक निर्माण होऊन विकसित शहर म्हणून हे ओळखलं जाईल. शहरालगतची डीपी रस्त्यांची कामं मार्गी लागल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येनं येथे येतील आणि व्यावसायिकरण देखील वाढेल, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पत्रकार चौक, लाल टाकी, सर्जेपुरा, कापड बाजार, माळीवाडा रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समिती माजी सभापती अविनाश घुले, अश्विनी जाधव, अनिता भोसले, अनिल पोखरणा, सुमतीलाल कोठारी, आरिफ शेख, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, चेतन जग्गी, राम वडागळे, पाऊलस पवार, विजय वडागळे, शाहूराजे वडागळे, विजय ढोले, सागर मुर्तडकर, प्रदीप पंजाबी, मोहित पंजाबी, योगी सबलोक, राजू शर्मा, विकी इंगळे, जय भोसले, फिरोज तांबटकर, नितीन दरंदले, बलभीम कराळे, योगेश सोनावणे, पप्पू पाटील, प्रकाश सैंदर, रितेश नय्यर, अजय ढोले, संजय ढोले, इम्रान शेख, प्रशांत म्हस्के, दानिश शेख, गणेश राऊत, गणेश कांबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. अहमदनगर शहरातील कापड बाजार, महात्मा गांधी रोडचं काम नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी मार्गी लागावं यासाठी मोठा निधी मिळाला असून रस्त्याचं काम ताबडतोब सुरू झालंय. पत्रकार चौक, सर्जेपुरा, तेलीकुंडपर्यंत रस्ता काम पूर्ण होणार आहे. तसेच दिवाळी सण जवळ आल्याने कापड बाजारातील रस्त्याचं काम हे नंतर केलं जाणार आहे, जेणेकरून व्यापारी आणि ग्राहकांना कुठलाच त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शहरात पहिल्यांदाच इतकी मोठी विकास कामे सुरू असल्याने नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यांचं प्रेम पाहून केलेल्या कामाचं समाधान झालंय. या माध्यमातून नागरिकांशी ऋणानुबंध निर्माण झालाय असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं. प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.